खरोखर करू हाय गाईज, ब्लॉग सुरू केलाय, जबरदस्ती ब्लॉग बनवायला लावलाय. माझे मित्र आले सगळे, जिमचे पार्टनर सगळे. कैलास बाबू आलाय फर्स्ट टाइम आमच्या घरी. महेश दाय तिथं, मच्छा आमचा, सँडी बाई जिम मास्टर बाला, आणि आमचे मेन सर रोशन म्हात्रे, त्याच्यानंतर आमचे गाववाले खोपट्याचे मित्र, आणि आमचा मेन किंग जितू भाऊ इथं महाराष्ट्र श्री. बस त्याला आता काही केक पण आणला, आता केक कापतोय. ठीक आहे, जाम जणांची इच्छा होती ब्लॉग बनवायचा, शेवटी ब्लॉग झाला. आता ऐका, चला आता आता आरती घेणार आहे. आता कॅमेरा रोशन सरांकडे. अरे मुझे चक्कर आने लग गया. बाला घे, बाला घे, बाला घे, बाला घे, पहिला घे तू. पाच आरते भैया, पाच आरते, पाच सौभाग्य होती. सौभाग्य होती अच्छा. मोठी बहिणीच आहे ती. अप्पा नाही मानेंगे. जा अजून कोण आहे? आरती घे, जा रोशन घे, जा आरती. छोटी बहिणी सर, छोटी बहिणी राहुल. मस्त इनकम छोटी मस्ती करायला आवड नाही. डोले उडतील हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर प्रकाश, हॅपी बर्थडे टू यू. चला आता आमचा फोटो होणार आहे, सगळे आलो. ओके, केक खाऊन झालाय आणि आता पार्टीची तयारी चालू आहे आमची. चला सगळे जिम बॉईज, मजेदार टीचा भरलाय. काय आणायचं काय बाकी? चला बाकी मी तयारी केली सगळी वरची. तो फर्स्ट टाइम उपयोग होईल टेरेसचा खरा खुरा. सगळं लागतं.
टेरेस वालून आता सगळा रेडी बनवून आणलाय मच्छा आणि रोशननी तुंगे शिशी बनवलाय सगळा रेडी मध्ये डायरेक्ट खावाला. महेश दादा काय किंग किंग खुर्ची दिली आम्ही इथून काय बोलता टीचा भरलाय त्याच्या बोलत काय माहित नाही नक्की हाय का नाही. आणि आमचा मेन सर्व कैलास भाई एकदम सगळा परफेक्ट वाटे करायला. जिमचे मालक आमचे एक दोन पार्टी सुरू. हॅपी बर्थडे थँक यू. या तुम्ही पण पार्टीला या जितू भाऊने सोय केली कैलास त्याने एकटूनच भरलाय पाहिलं उतरच आहे आम्हाला यंदा खेळाचा आहे बघलाच मागाशी बोललो मेन सर कैलास भाऊने केलाय यांना यांना माहिती आहे गाईजना माहिती आहे गाईज माहिती आहे का तुम्हाला माझ्याकडे नको आमचे दोन मेंबर आले दोन स्टोऱ्या चालू झाल्या बोला जा आता एक गप झालं कॅमेरा कॅमेरा तरी त्यात घालते आज ही उद्या दुसरे असं ते दिवस लिहून ते खोल खोल चाललेला आहे मगाच पासून फार्म हाऊसला जावाचा प्लॅन आहे बाला घेऊन जाणार आहे एकटाच फक्त कैलास भाऊ सगळा थांबलाय हे बघ अख्खा देऊळ तयार झालाय फक्त देवळाचा भटजीच रेडी नाही होय नाही तू 11 तारखेचा बोल कैलास भाऊ तुला आवाजच नाही काय कैलास भाऊ अरे पंडवती आहे त्याला घालून चला मी सांगतो गर्व होईल सगळा भाऊ काय करतो माहिती आहे चांगला कुक आहे ना भाऊ खाते म्हणजे मला बनवायला नको यांना खायला नको नक्की कैलास भाऊ मी मच्छा त्याचा प्रॉब्लेम त्यांनी सांगावा काय अरे जाऊ त्याचा खालचीन काहीतरी वेगळाच मॅटर असेल ते जाम बेकार प्लॅनिंग चालू आहे प्लॅनिंग का तर सक्सेस होय नाही कैलास भाऊ सगळं थांबली आता बघूया काय होत महेश दादा वेगळा डाऊट आहे हे मोठं मोठं तर्क लावतो यो कडक मच्छा गॅरंटी कैलास भाऊचे चेहरा स्माईल आली आता अरे काय जावं काय तुला शनिवारी तिकडे जाणार असतो शेजारी कोणची हालत आहे का बघायला लागेल त्यांच्या शेजारी लग्न आहे आता साखर पुरा शेजारी बेकार का भैया उद्याच केला त्याचा पकोडे बाहेर काढलं बिर्याणी पण आली त्याची सर हे बिर्याणी खावायची आहे तुला कैलास भाऊ काय पण बोल मला नाही सांगायचं तुम्ही दोघा मला नाही सांग तुला जे आणली तुला मला वाटते फार्म हाऊस आता आपल्याला पावसाळ्याशिवाय फार्म हाऊस झालं अरे पावसाळी नाही जाऊ शकेल अरे फार्म हाऊसचा विषय आता इथेच कट करूया परत मध्ये इलेक्शन आहे परत सीटा पारल्या तर तो टेन्शन परत दोन महिने ऐका अरे आंब लय पिकवलंस आंब भेटन फणस भेटन अजून काय काय त्याचे राय बड्डे होऊन आता पार्टी पण झालेली आहे आणि आता सगळेजण खाली गेलेत 12:30 वाजलेत सो सर्वजण निघालेत लगेच लगेच लेट झाले सर्वांना जिममधून डायरेक्ट आली होती सो हा छोटासा माझ्या बड्डेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी.